उद्दिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क तर्फे तहसील कार्यालय शेगाव समोर विविध मागण्यांसाठी 12 ऑक्टोबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. बुलढाणा जिल्ह्यामधील संग्रामपूर तालुक्यात येणाऱ्या येथील बौद्ध स्तूपचे रक्षण व संवर्धन करावे, याचप्रमाणे मौर्यकालीन बौद्ध स्तूपाच्या जमिनीवर जिगाव धरण बांधण्याचा हेतुपुरस्पर निर्णय म्हणजे ही विरासत नष्ट करणे, याकरिता विरासतीचे संरक्षण करण्यात यावे. त्याचप्रमाणे राज्यातील नाशिक, अकोला, अहमदनगर, उस्मानाबाद, नागपूर, भंडारा आदी विविध जिल्ह्यांमध्ये संरक्षण करण्यात यावे आदी विविध मागण्यांसाठी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे. 12 ऑक्टोबर रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी महामहिम राष्ट्रपती यांच्या नावाने शेगाव तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले. बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या अंतर्गत बौद्ध स्तूप आणि लेण्या यांचं अपराधिक प्रवृत्तीने ब्राह्मण षडयंत्र करून बौद्ध लेण्या, बहुजनांच्या लेण्या नष्ट करण्याचं काम केलं जात आहे. म्हणून जगातील बौद्ध विरासत आंदोलन चालू आहे आणि हे आंदोलन 3 चरणामध्ये आयोजित केलेलं आहे. ते पहिलं चरण म्हणजे 5 ऑक्टोबरला जिल्हा अधिकाऱ्यावर धरणं आंदोलन झालेलं आहे आणि आज 12 ऑक्टोबरला शेगाव तहसीलवर 366 तालुक्यामध्ये एकाच वेळेस हे 366 तालुक्यामध्ये एकाच वेळेस हा धरणी प्रदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि येत्या 30 ऑक्टोबरला पुरातत्व विभागावर कार्यालयावर धडक मोर्चा होणार आहे. यासाठी सर्व बहुजनांची विरासत वाचवण्यासाठी सर्वांना एक यावं आणि ह्या भुवन स्तूप आहे आणि जगातील आपल्या जेवढ्या काही लेण्या आहेत ते वाचवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं आणि 30 तारखेला सगळ्यांनी सहभाग दर्शवावा, यासाठी धरणं आंदोलन धडक मोर्चा राहणार आहे. एवढे बोलून मी MC News करिता आनंद जवंजाड, शेगाव.